को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। मान्सून विदर्भात दाखल झाला तरी नागपूर कोरडंच होतं, मात्र आज खऱ्या अर्थाने मान्सूनचा पाऊस जो आहे तो विदर्भात दाखल झालेला आहे आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। नागपूरच्या सगळ्याच भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून तो कडाक्याचं ऊन होतं, मात्र दुपारनंतर जे आहे ते वातावरण बदललं आणि मोठ्या जोरामध्ये पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघू शकतो की सुसाट्याचा वारा आपल्याला पाहायला मिळते, विजांचा कडकडाट आहे आणि पाऊस गडगडून पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। शेतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा पाऊस आहे, कारण नागपूर आणि परिसरात हा जवळपास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, त्यामुळे याचा शेतीला तर मोठा फायदा होणारच आहे। मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर नागपूरकर उकाळ्याने अक्षरशः हैराण झालेले होते, गर्मीने परेशान झालेले होते। अशा नागपूरकरांना सुद्धा या पावसामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। खऱ्या अर्थाने आता मान्सूनचा पाऊस जो आहे तो नागपूरात दाखल झालेला आहे। विदर्भामध्ये त्याने आधीच एंट्री केलेली आहे, मात्र नागपूर कोरडं होतं, तिथेही आता त्या मान्सूनच्या पावसाने आपली दरी पडली होती ते भरून काढल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी।